आता एक चमत्कारिक बातमी आहे. एका 1.5 वर्षांच्या बाळाच्या पोटात चक्क गर्भ आढळून आल्याची. हे नेमकं घडलं कसं, लहानग्या बाळाच्या पोटात गर्भ आलाच कसा, त्या गर्भाचं पुढं काय झालं, त्याचाच ही इनसाइड स्टोरी. पिंपरीमधील चमत्कारिक घटना. 18 महिन्यांच्या बाळाच्या पोटात अर्ध्या किलो उधर हॉस्पिटल में डॉक्टर लोग ने बताया कि इसको अंदर आंद्रा में गांठ है, इसलिए नेपाल के बड़े हॉस्पिटल काठमांडू में लेके जाने का, उधर इसको ठीक होगा. लेकिन काठमांडू में जाने के लिए बहुत खर्चा लगते, बहुत पैसा लगते, इसलिए हम गरीब लोग उधर जा नहीं पाया. मेडिकल भाषेत याला फिटस इन फिटू असं म्हणतात. आईच्या पोटात 2 गर्भ तयार झाले होते, त्यातला 1 गर्भ दुसऱ्या गर्भाच्या शरीरात गेला. बाळाच्या जन्मानंतर त्याच्या शरीरात गर्भाची गाठ वाढू लागली. बाळाच्या यकृत आणि उजव्या मूत्राशयाच्या मधोमध मोठ्या रक्तवाहिन्यांना गर्भ चिकटलेला होता. सर्व आरोग्य तपासण्या केल्यानंतर शस्त्रक्रिया करायचं ठरलं. अखेर 6 तासांच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेनंतर गर्भाची गाठ काढून टाकण्यात आली. गोळा पाहिला तर तुम्हाला दिसेल की इथं बाळाचा एक पाय दिसतोय आणि ही त्याची बोट आहे. नंतर तो गोळा जेव्हा आम्ही उघडला त्यावेळी त्याच्यात वेगवेगळे पार्ट दिसत होते. हे हाड तुम्ही पाहू शकता, हे पूर्ण हाड आणि हा पुढचा पंजा. नंतर इथं बाकीचे हाडं बघू शकता. इथं मध्ये मांसल भाग आहे आणि ह्या विविध भागांचे आम्ही सेक्शन घेतले आणि त्याचं मायक्रोस्कोप खाली परीक्षण केलं. त्या परीक्षणामध्ये विविध पार्ट त्याच्यातही दिसले. आईचा गर्भ बाळाच्या पोटात गेल्याची ही घटना दुर्मिळ आहे. जगभरात अशा प्रकारच्या 200 घटना आतापर्यंत नोंद झाल्या. ही जी गाठ आहे त्याची सोनोग्राफी, सिटी स्कॅन, MRI हे सगळं आम्ही करून घेतलं. त्याच्यात असं लक्षात आलं की त्याच्या तिथे एक मृत गर्भ आहे. गर्भ मृत होता परंतु त्याची जी वाढ आहे, शारीरिक वाढ, ती जसं बाळ वाढत जाईल तसं वाढत होतं. त्यामुळे ते बाळ जसं वाढेल तसं त्याची गाठची साईज पण वाढत होती. आणि ही जी आहे ही फिटस इन फिटू अशी कंडिशन आहे. पिडियाट्रिक सर्जिकल टीमनी ही गाठ तशी कुठल्याही अवयवांना इजांना होऊ देता, बाळाच्या कुठल्याही प्रॉब्लेम न येता ती गाठ व्यवस्थित आम्ही बाहेर काढली. काही दिवसांपूर्वी सतत रडणारा हा चिमुकला आता मस्त खेळतोय. इतर बाळांसारखं आयुष्य तो यापुढे जगू शकणार आहे. कैलासपुरी, Zee 24 तास, पिंपरी. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे Zee 24 तास.